जे काही हवंय ते Zee5 ऍप वर Zee5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही। सखी मनवांचा पत्ता हिला नक्की माहिती असणार, ही मनवाला भेटायला तर जात नसेल ना। माईंचा फोन आला होता, त्या खूप काळजीत होत्या। राजवीर कालपासून घरी नाही गेलेत। हॅलो हॅलो अर्जुन, कोण मनवा वहिनी? राजवीर आलेत का तिकडे? हो तो माझ्याकडेच आहे। काय सांगू तुम्ही, आल्यापासून दारू पित बसे, खूप दारू प्यायलाय तो, ऐकतच नाहीये माझ। तुम्ही ते काय करताय? काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करताय तुम्ही? चला शाळा झाली तुमची, पथनाट्य झालं, बोलण्याशी बोलणं झालं तुमचं। काल तू वहिनीना जे काही बोललास ना, त्याच्यावर अंदाज आलाय मला की तुमच्यात काय बी नसलं। मी आता माघार नाही घेऊ शकत। एक सांगू तुला, तू जर बरोबर असशील तर तुझ्या मतावर ठाम राहा, आपण जर बरोबर असतो ना तर माघार घ्यायची किंवा कोणाची माफी मागायची आवश्यकता नाही अजिबात। हे पोरानो तिकडे या, क्लास संपला? हो, एवढ्या लवकर? मनवादाईला भेटायला कोणतरी आलो होतं, दोघं भांडत होते। तुम्ही चला। हे हात सोड, बोलो ना। प्लीज, कोणत्या अधिकाराने आलात तुम्ही इथे? तुम्ही ज्याला प्रेम समजताय ना ते प्रेम नाही तर तुमचा इगो आहे, आणि तुमच्या इगोने सगळं प्रेम संपवलंय, सो प्लीज जा आता, प्लीज। कोणताही माणूस मुळात वाईट नसतो ग, त्याच्या तशा वागण्याच्या मागे काहीतरी कारण असतात आणि आपल्याला ती त्यावेळी कळत नाही। शेवटी राजवीर मोहिते पाटलांना त्यांचा मार्ग बदलावा लागलाच। ते काही असलं तरी शेवटी मला हवं तेच होणार। होईल, सगळं काही ठीक होईल, फक्त तू असाच पॉझिटिव्ह राहा। प्रत्येक वेळी रागावून प्रश्न सुटत नाहीत ग, नात्यांना पडलेल्या गाठी हळूवार हाताने सोडवाव्या लागतात। हे वाट सगळ्यांना, राजवीर कशाला हे सगळं? जुने दिवस आठवले मला। त्यावेळी मी डान्सच्या कार्यक्रमासाठी बाहेर गेले होते आणि याचाच गैरफायदा घेऊन कोणीतरी उठवलं, मी माझ्या प्रियकराबरोबर पळून गेले। मोहिते पाटील, म्हणजे साधनाताई राजवीरच्या आई आहेत? अगं पाया का पडतेस? खर तर हे मी खूप आधी करायला हवं होत। काय चूक होते माझी? माझी आई होते ना ती, मग एकदा सुद्धा माझा विचार करतो असं नाही वाटला तिला। मग आता कधीतरी प्रश्न पडतो कि मी हे सगळं कशासाठी केलं, कारण अजूनही सगळं संपलं नाहीये। म्हणजे तुम्हाला माहितीये माझा नवरा कोण आहे? ते तुम्हाला कसे ओळखतात? पण तू तुझ्या संसाराची माझ्यामुळे नासाडी नको करूस। तुम्ही प्लीज असं नका ना बोलू, कारण लोक काय बोलतात ना त्याने मला नाही फरक पडत। आणि सगळं खरं माहिती असूनही तुला माझ्यासोबत राहायचंय? हो मनवा, तुम्ही त्या बाई सोबत नाही राहायचं, काही झालं तरी मी तुम्हाला राहू देणार नाही तिकडे। आता कसंही करून तुम्हाला परत घरी घेऊन येणार मी। अरे सुबू, अक्का दरवाजा बंद करून का बसलेस? अरे काही नाही, सहज ये बस ना। सहज
काय झालंय? काही नाही. हे बघ, माझ्याशी खोटं बोलू नकोस, मी तुला चांगलं ओळखतो. अरे खरंच काय नाही. मला सांग, हे असं किती दिवस चालणार आहे? काय हे असं सारखं सारखं विचार करत बसणं? दोन दिवस क्लासला पण सुट्टी दिलीस ना तू? अरे ते जरा मला बरं नव्हतं म्हणून क्लासला सुट्टी दिली. बरं वाटत नाही. अगं तुला कितीही ताप आला ना तरी तू कधी क्लासला सुट्टी दिली नाहीस. आणि ते काय चाललंय? तर मनवाचा नवरा तुला बोलला त्याचा विचार करतेस का तू? नाही रे, मी त्याच्या बोलण्याचा विचार नाही करत आहे. मी मनवाच्या संसाराचा विचार करते. अरे तिची काळजी वाटते रे मला. ती अजून काही दिवस इथे राहिली ना तर तिचा संसार मोडेल. मला कळत नाहीये की ती माझ्यासाठी नवऱ्याशी का वैर घेते. अक्का तुला कसं सांगू, मनवा तुझी सून आहे आणि राजवीर तुझा मुलगा. ते आता खूप दुखावल्यात आणि तुम्ही नका काळजी करू, योग्य वेळ आली की मी त्यांना नक्की सांगेन. हे बघ, तू काही काळजी करू नकोस अक्का, नशिबात जे आहे ना ते घडतंय. मला माझ्यासाठी काही नकोय, पण माझी इच्छा आहे की मनवाचं सगळं नीट व्हावं. सुबू, माझा एक काम करशील? बोल ना. तिच्याशी बोलशील? तिला समजावून सांग ना. अरे ती तिच्या आयुष्याचं नुकसान करून घेते. नाही, हे माझ्याने जमणार नाही. पण का? सांगितलं नाही जमणार. हे बघ, आतापर्यंत मी तुझ्यासाठी प्रत्येक गोष्ट करत आलो, पण ही गोष्ट माझ्याकडून नाही होणार. नाही मला मान्य, मनवाची तुला काळजी वाटते मान्य, पण मला असं वाटतं मनवा आत्ता जे वागतंय ना ते अगदी बरोबर वागते आणि मी तिच्या बाजूने उभा राहणार. सुबू, तुला कळत कसं नाहीये? हे बघ, मला सगळं कळतंय, पण माझ्याने हे होणार नाही. अरे पण सांगितलं ना नाही जमणार. बर, चहा देणार आहेस ना? हो देते. मी आता ज्यांच्या बरोबर राहते त्या साधनातही त्या राजवीरच्या आई आहेत. ज्या भेटीची तुला अपेक्षा आहे ना बहिणी, ती भेट न झालेलीच बरी. का? मी खरं तर तुला हेच सांगायला आलोय बहिणी, चुकूनही राजवीरच्या समोर येऊ नकोस. तुला पाहिल्यावर काय करेल ना तो सांगता येत नाही. मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करणार आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी. तुला जे योग्य वाटतं ना ते तू कर, आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत. पोट दुखतंय, हे घ्या, याला म्हणतात ओवा. ओवा गरम पाण्यासोबत घ्या म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. हा हे घ्या. मोदक खायची सवय नाहीये ना, आणि आज दोन दोन मोदक खाल्ले, ते पण तूप घालून. दोन मोदक म्हणजे? गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची, मुरवी पूर्वी प्रेम कृपा दयाजी.